चोराला राजमान्यता देणं हे काही जणांना भूषणावं वाटत असेल, पण शेवटी चोर हा चोरच असतो। आज जी दयनीय अवस्था आमच्यातल्या गद्दारांची झालेली आहे, मिंदे गटाची आणि त्यांना मांडीवर घेतलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची जी एक दयनीय अवस्था झालेली आहे, त्यांना स्वतः लढण्याची हिम्मत नाहीये। मी अनेकदा त्यांना आव्हान दिलेलं आहे की हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, अगदी लोकसभा पासून महापालिका तुम्ही एकत्र घ्या, ती निवडणूक घेण्याची काही त्यांची हिम्मत झाली नाही। आता मला अशी शक्यता वाटायला लागलेली आहे की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे मिंदे गटाला दिलेलं आहे, म्हणजेच असं की कदाचित येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील महापालिकेच्या, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायचे, मुंबईच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची, ते जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न धनुष्यबाण त्यांना देऊन ते साकार करण्याचा प्रयत्न कदाचित करतील, न सांगावं कदाचित उद्या आमची मशाल चिन्ह जे आहे चिन्ह ते सुद्धा ते घेतील, पण मशाल आता पेटलेली आहे। जेवढा अन्याय यंत्रणांचा वापर करून तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे, ते धनुष्यबाण कागदावरचं आहे, पण जे दुसरं खरं धनुष्यबाण आहे ते आजही माझ्याकडे आणि ते कायमचं माझ्याकडे राहणार आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतोय। एकूण काय की अनेकांना असं वाटलं असेल की आता शिवसेना संपली, शिवसेना ही अशी लेचीपेची नाहीये। आजपर्यंत पहिल्या दिवसापासून तेव्हा सुद्धा आमच्याकडे एक निशाणी नव्हती, हा धनुष्यबाण ज्याचा उल्लेख मी वारंवार करतो तोच हा धनुष्यबाण आहे, त्याच्यावरती कुंकू सुद्धा आपण पाहू शकता, हा शिवसेना प्रमुखांच्या देवाऱ्यातला आज सुद्धा आमच्या पूजेत असलेला धनुष्यबाण आहे, आणि याची पूजा ही माननीय शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे। या धनुष्यबाणाचं तेज, ती जी काही शक्ती आहे ती यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे, मला विश्वास आहे, आणि हे हा जो धनुष्यबाण आहे तो आमच्या पूजेमधला आहे, तो पूजेतच राहणार, तो पूजेतच राहणार।